साधारणतः 19व्या शतकाच्या उत्तर काळापासून ख्रिश्चन समाजाचं अस्तित्व तळेगावात असल्याचं आढळतं। या समाजाचा गावगाड्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मौलाचा वाटा राहिला आहे। ब्रिटिश राजवटीत म्हणजे 1857 सुमारास रेल्वे ही तळेगावात आली। रेल्वे स्टेशन मास्टर म्हणून तळेगाव स्थानकात सुरुवातीस एक ब्रिटिश अधिकारी कार्यरत होते। चर्चसाठी जागा घेण्याचं निश्चित झालं। एसटी डेपो शेजारी विस्तीर्ण जागा त्यांनी खरेदी केली। पुढे थोड्या अंतरावर दफनभूमी उभारली गेली। पूर्वी आजूबाजूचे ब्रिटिश अधिकारी दर रविवारी या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमत असे। रेल्वे कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती। त्या काळी आजूबाजूची माणसं बहुसंख्येने अशिक्षित होती। काळाची गरज म्हणून मेथडिस्टतर्फे मिशन स्कूलची स्थापना केली गेली। शिक्षणाची उदासीनता तर होतीच, पण पूर्वी हा भाग निर्जन दाट झाडाझुडपांनी भरलेला असायचा आणि या ठिकाणी माणसं फारशी फिरत नव्हती। ते बघून इथल्या मिशनऱ्यांनी शिक्षणाचा प्रचार प्रसार घरोघरी जाऊन केला। या कामी मिस ग्रीन व मिस नेल्सन या दोन शिक्षकांचं मोठं योगदान लाभल्याचं सांगितलं जातं। त्यांनी अनुसरलेल्या कार्यात धर्मसंकल्पना नसे, त्या माणुसकी आणि प्रेमाची शिकवण देत असे। सुरुवातीला त्यांच्या कार्यास विरोध झाला खरा, पण तो फार काळ टिकला नाही। हळूहळू मुलं या शाळेत येऊ लागली। बाहेर गावावरून आलेल्या मुलांसाठी व अनाथांसाठी वसतिगृह चालवण्यात आलं। स्वावलंबातून शेती कसली गेली। मेथडिस्टचं हे लावलेलं छोटंसं रोपटं आज एका मोठ्या वृक्षाचं रूप घेत आहे। या शाळेमध्ये गावातील विद्यार्थी जे वेगवेगळ्या जातीधर्मातून येत असे त्यांनी येथे अध्ययन केलं। शिक्षण क्षेत्रात तळेगावच्या भूमीत चालवण्यात आलेली ही पहिलीच शिक्षण संस्था होय। असा हा मेथडिस्टचा इतिहास आणि तळेगावातली पहिली शाळा आज आपण हचिंग्स स्कूल, मेथडिस्ट चर्च या स्वरूपामध्ये पाहू शकतो। आजही या शाळेंमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, मग ती हचिंग्स असो किंवा मेथडिस्ट गर्ल्स स्कूल असो। तळेगाव या गावामध्ये शिक्षणाचा पाया घालणाऱ्या त्या मिस ग्रीन यांना आमचे विनम्र अभिवादन। तळेगावात आजही जे प्रख्यात वक्ते आहेत, या शाळेमधून ज्यांनी शिक्षण घेतलं आहे, त्यामध्ये दाभाडे, भेगडे, शेळके अशा नामाजलेल्या कुटुंबांचा समावेश आहे। हे प्रत्येकजण आजही आपल्या शाळेची आठवण ठेवून त्या शाळेने दिलेल्या शिक्षणासाठी ऋणी आहे। विविध गावावरून, अनेक ठिकाणावरून इथे मुलांनी येऊन शिक्षण घेतले आहे। त्याचप्रकारे अनेक विद्यार्थ्यांसाठी व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर हे देखील सुरू करण्यात आले होते, जिथे शिवणकाम, वॉशिंग सेंटर व कार रिपेरिंग इत्यादी यासारख्या गोष्टी त्यांना शिकवण्यात आल्या होत्या। सुमारे 130 वर्षाचा हा इतिहास आणि झालेली प्रगती पाहताच मेथडिस्टतर्फे लाभलेले शिक्षण संस्थेसाठी तळेगावात जे योगदान केले आहे त्यासाठी आम्ही मनापासून ऋणी आहोत। यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रत्येकाकडनं भरभरून शुभेच्छा। धन्यवाद।